जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। जलसंपदा विभागाने नांदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव 12 मीटर बाय 8 मीटर आकाराचे 10 वक्रवार दरवाजे बांधण्यास मान्यता दिली आहे। त्याचे दूरगामी परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर होणार आहे याची जाणीव झाल्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे आमदार आशुतोष काळे यांची भूमिका योग्यच असल्याचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी म्हटलंय। पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन निर्माण होणाऱ्या महापुरामुळे सायरखेडा ते नंदूर मधमेश्वर बंधारा दरम्यान नदी सभोवतालचा परिसर व त्या सभोवतालच्या गावातील पुराच्या पाण्याची होणारी हानी टाळण्यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नंदूर मधमेश्वर धरणावर नदीच्या तळालगत नव्याने वाढीव 12 मीटर बाय 8 मीटर आकाराचे 10 वक्रवार दरवाजे बांधण्यास मंजुरी दिली आहे। हा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे। त्या निर्णयाविरोधात न्यायालयीन राजकीय लढाई बरोबरच रस्त्यावरच्या लढाईचा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला आहे। त्या भूमिकेचे अशोकराव रोहमारे यांनी समर्थन करताना म्हटले की बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलिंग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व 50% ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला आहे। 10% वक्रवार दरवाजे बांधण्यास मंजुरी दिल्यामुळे गोदावरी कालव्यांवर फ्लोचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे। बंधाऱ्यात साचलेला गाळ वाहून जाण्यासाठी वक्रवार दरवाजे बांधण्याचा उद्देश असला तरी हा उद्देश सफल होणार नाही। मात्र गोदावरी कालवे कोरडे ठाक राहून लाभक्षेत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्वकल्पना असल्यामुळे आमदार आशुतोष काळेंनी दरवाजा बसवण्यास केलेला विरोध अगदी योग्य आहे। त्यांचे शासन दरबारी असलेले राजकीय वजन पाहता यामधून योग्य मार्ग निश्चितपणे ते काढू शकतात याचा मला विश्वास आहे। त्यामुळे सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्यावर अन्याय होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन अशोकराव रोहमारे यांनी केलंय। काही दिवसांपासून मोठ्या थाटात लोकार्पण झालेल्या सोलापूर महामार्गासह बाह्य वळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून महामार्गावरील काही सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याने महामार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसांड होत आहे। महामार्गावर उड्डाणपूल असणाऱ्या बऱ्याच गावांतील सर्व्हिस रस्ते पूर्ण झालेले नाहीत। महामार्गावरील साकतखुर्द शिराढोण या ठिकाणी अजूनही एका बाजूचे सर्व्हिस रोड पूर्ण झालेला नाही यामुळे या गावातील नागरिकांसह शाळकरी मुलांची हेळसांड सुरू आहे। सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाच्या एसटी बस उड्डाण पुलावरून जात आहेत त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना खांद्यावर दप्तरचे ओझे घेऊन 1/2 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे। तसेच अहमदनगर येथील नित्याच्या कामासाठी जाणारे चाकरमाने वृद्ध नागरिक महिला दिव्यांग प्रवासी यांना सुद्धा 1 किलोमीटरची पायपीट करत थेट दहीगाव येथे बसण्यासाठी जावे लागत आहे। अनेक ठिकाणी सूचना फलक दिशा दर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत। बाह्य वळण रस्ता उंच बनवण्यात आल्याने निंबळक नेप्ती अरणगाव आदी गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हाल होत आहेत। याशिवाय तसेच नारायण डोह येथील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम अजूनही अपूर्णच आहे। MRIC येथील भुयारी मार्गाचे काम सध्या चालू आहे तर दहीगाव येथील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण झालेले नाही। महामार्गाची कामे अपूर्ण असताना काही गाईत लोकार्पण सोहळा साजरा केल्याने सोलापूर महामार्गाबद्दल असून अडचण नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्यय येत आहे। साकतखुर्द येथील सर्व्हिस रस्ता असून याचा लोकार्पण 1 महिना कम्प्लीट झाला लोकार्पण सोहळा होऊन पण प्रशासन काय याची दखल घेईना। इथं शाळेतील विद्यार्थी एसटी बस काही येत इकून येत नाही त्याच्यामुळे त्यांना दहीगावला बसायला जावं लागतं 2 किलोमीटर आणि विशेष म्हणजे अपंग महिला वृद्ध माणसं यांचे खूप हाल होतात आणि ज्या महामंडळाच्या गाड्या येतात त्या ब्रिज होऊन जातात त्याच्यामुळं लोकांची खूप गैरसोय होती। विशेष म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे इतके हाल होतात की त्यांना दहीगावला 2 किलोमीटर पुढे जावं लागतं आणि रवी छत्तीसवाल्यांना 2 किलोमीटर पाठीमागे जावं लागतं त्याच्यामुळं मग अशा वेळेस मुलींच्या जीवाला धोका बी होऊ शकतो कारण रस्त्याचं काम इतकं बिकट झालंय की प्रशासनाने याची दखल घ्यावा अशीच आमची
ग्रामस्थांच्या वतीने विनंती. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एनतपूर सुभाषवाडी रस्त्यावरील तरुण शेतकरी सागर भीड याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागल्याने ही घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. शेतात कामानिमित्त गेलेला सागर हा घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीय शेतात आले असता हा प्रकार समोर आलाय. बुधवारी सायंकाळपर्यंत महावितरण कंपनीने पंचनामा केलेला नव्हता. सागर याला तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कारखाना रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने श्रीगोंदा शहरातील मालकीच्या 102 गाळ्यांचा 37,76,770 रुपये मालमत्ता कर थकवला होता. त्यातील 31 गाळ्यांना मालमत्ता कर न मिळाल्याने नगर परिषदेच्या वसुली पथकाने काल ते गाळे सील केले, त्यामुळे बाजार समितीच्या गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा करत नेवासा शहरात शिवसेना ठाकरे गट व धर्मवीर अण्णाभाऊ लष्करे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची बसस्थानकापासून काल सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आलंय. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. कर्जत तालुक्यातील टंचाई दृश्य परिस्थिती पाहता कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले होते. आचारसंहिता असल्याने प्रशासनाने ते टँकर बंद करण्याचे आदेश दिल्याने गुरुवारी टंचाईग्रस्त गावातील महिला ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. पाथर्डी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून कोरडी गावात दुष्काळाच्या ठोस उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसाठी कोरडी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी बैठा सत्याग्रह सुरू केलाय. मंगळवारपासून सत्याग्रह सुरू करण्यात आला असून जोपर्यंत सरकार उपाययोजना करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे व्यक्त केलाय. अवघ्या 7 वर्षाच्या बालिकेवर वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील घोळेगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी विजय निवृत्त बर्डे याला आरोपीस अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अकोले तालुक्यातील बांगरवाडी येथील माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सुरेश बांगरे यांना त्याच गावातील चौघांनी कोयता गज काठ्यांनी दुकानात घुसून जोरदार मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले, मात्र त्यांच्या तावडीतून सुटून जखमी अवस्थेत ते जंगलात पळाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. राजुरी पोलिसांनी तातडीने राजूर ग्रामीण रुग्णालयात हलवून औषध उपचार केले व त्यांनी फिर्याद दाखल करून आरोपींना ताब्यात घेतलाय. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील महावितरणाच्या लघु वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या कारवाईसाठी गेलेल्या पथकास अरेवारी करत धमकी दिल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सहाय्यक अभियंत्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.